सर्वप्रथम पिताम ब्रह्मर्षी पत्रीजी यांना माझे एक आत्मवंदन नमस्कार मित्रांनो मी रुपाली वसावडा ब्लेसिंग ऑडिओ टीम मुंबईहून आज तुमच्यासाठी ऑडिओ नंबर सहा घेऊन आले आहे नवनिर्मिती लेखिका लुईस एल हे या म्हणतात की माझ्या आतील उत्तरे अगदी सहजपणे मला समजतात आता आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडू नयेत त्याबद्दल तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल पण तुम्हाला हवं आहे तसं घडत नाही आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता बदल हवा असेल तर नकारात्मक गोष्टींशी लढून काही फायदा नाही ज्या गोष्टी घडू नयेत असा विचार करता त्याच गोष्टी नेमक्या तुम्ही निर्माण करता ज्यावर तुम्ही जास्त तीव्रतेने विचार करता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात कायमच्या होऊन बसतात तेव्हा तुम्हाला जे काही हवं आहे त्यावरच खरं लक्ष केंद्रित करा आयुष्यात तुम्हाला जे जे हवंय त्याबद्दल सकारात्मक विचार करा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक वाक्ये ही नेहमी वर्तमान काळातच करा मी आहे किंवा मा माझ्याजवळ आहे वगैरे तुमचं अंतर्मन इतकं आज्ञाधारक असतं की तुम्ही भविष्य काळातला विचार कराल तर ते त्याच काळात राहील मला हवं आहे किंवा मला पाहिजे इत्यादी मग ती इच्छा तुमच्यापासून दूर राहील आपली समस्या कुठलीही असो आपण मुख्य लक्ष स्वतःवर प्रेम करण्याकडे द्यायचं आहे जेव्हा तुम्हाला चांगलं वाटत असतं तेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य किती चांगलं चाललेलं असतं याचा अनुभव तुम्ही कधीतरी घेतला असेल त्यावेळेस कोणतीही समस्या तुम्हाला सतावणार नाही लेखिका म्हणतात की आयुष्य इतकं चांगलं घडणार आहे की तुम्ही हवेतच तरंगाल तेव्हा स्वतःवर प्रेम करा तुम्ही स्वतःला मान्य करते असे वाक्य मंत्रजाप केल्यासारखे म्हणा असं लेखिका म्हणतात असे, असे केल्याने अंतर्मनातील सगळा विरोध बाहेर येतो बरेच वेळा आपल्याला वाटते की हे काई खरे काही खरे नाही का। असे म्हटल्यावर काही घडणार नाही मूर्खपणा आहे हा वगैरे वगैरे पण या विचारांना अजिबात महत्त्व देऊ नका हीच वेळ आहे मनावर ताबा ठेवण्याची अशा विरोधी विचारांवर जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर ते तुमचं काही वाकडं करू शकणार नाही एखादा तुमच्याशी वाईट वागत असेल आणि हे वाक्य त्यावेळेस तुमच्या मनात येत असेल तर समजा तुम्ही प्रगतीच्या वाटेवर आहात आपण जर विचारांना महत्त्व दिले नाही तर त्याचा आपल्या मनावर प्रभाव पडत नाही बरेचदा आपण खोट्या गोष्टींवर मूर्खासारखा विश्वास ठेवतो प्रत्येक व्यक्तीही एकमेव असते ती कधीच दुसऱ्यासारखी नसते कारण निसर्गाला पुनरावृत्ती आवडत नाही जग निर्माण झाल्यापासून पावसाचा एक थेंब दुसऱ्यासारखा नाही आपल्या बोटांचे ठसे वेगळे आहेत बर्फाचा एक कण दुसऱ्यासारखा नाही प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यापेक्षा वेगळी असते आपण वेगळे म्हणून जन्माला आलो आहोत तर मग कुठली स्पर्धा व कुठली तुलना तुमच्या जाणीवांना सराव द्या तुम्हाला जिथं चांगलं वाटेल त्या जागी जा शरीराला चांगलं वाटेल तेच खा आता नवीन अनुभवांच्या बाबतीत असंच असतं की तुमचं अंतर्मन ही जमीन असते आणि पेरायचं बी ही एक सकारात्मकता असते संपूर्ण अनुभव हा लहानशा बीजात असतो त्याला सकारात्मक पाणी व ऊन मिळालं की विचारांचा तण निघून जातो आणि जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा ते काही तुम्ही उपटून टाकत नाही तेच रोपटे वाढत जाते आणि तुमच्या इच्छा फलद्रूप होतात तुमच्या चांगल्या गोष्टीवर व तुमच्या अशा आकांक्षावर तुमचा हक्क आहे असं जर वाटत नसेल तर त्या कधीच पूर्ण होणार नाहीत आणि तुमच्यावर संकटे कोसळतील आणि तुम्ही कोलमडून जाल असे होऊ नये यासाठी माझा या, या गोष्टीवर हक्क आहे आणि मी तो मिळवला आहे असे स्वतःशी दोन तीन वेळा म्हणा तरीसुद्धा नकारात्मक विचार येत असतील तर माझ्या चांगल्या गोष्टींना विरोध करणाऱ्या नकारात्मक विचारांनाच मी सोडून देत आहे असे स्वतःशी म्हणा यासाठी काही दिवस लागले तरी हरकत नाही नवीन गोष्टी करण्यासाठी लेखिका सांगतात की सर्वसमावेशक तत्त्वज्ञान वापरायला हवे ते म्हणजे शरीर मन आणि आत्मा या सर्वांचं एकत्रितपणे पोषण करणे त्याची जोपासना करणे यापैकी एका गोष्टीकडे जरी दुर्लक्ष झालं तरी आपण अपूर्ण राहू संपूर्णत गमावून बसू मग कुठूनही सुरुवात केली तरी त्याला फारसे महत्त्व राहणार नाही शरीरापासून सुरुवात केली तर आरोग्याकडे लक्ष देणे शरीराला पोषक आहार देणे व्यायाम करणे पोहणे चालणे खेळणे योग्य तेवढा आराम देणे इत्यादी हे सर्व काही जरूरी आहे मनाच्या बाबतीत जर पाहिले तर सकारात्मक विचार करणे ध्यानधारणा करणे त्यामुळे मन शांत होते आणि आत्मज्ञानी होते लेखिकांच्या मते क्षमा करणे निर्व्याज प्रेम करणे सर्वांवरच प्रेम करणे हे ध्यानधारणा करण्यासारखेच आहे आजच्यासाठी इतकंच नमस्कार